मनाचे श्लोक मनास जना भक्तिपंथेची जावे तरी श्री हरी पाविजय तो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे जय सद्गुरु समध रामदास स्वामी या मनाच्या श्लोकामध्ये आपल्या मनाला समजावत आहेत जशी एखादी आई आपल्या लहान बाळाला समजावते अगदी तसच समर्थ म्हणतात की हे म्हणा हे सज्जन म्हणा कधी एका गोष्टीत तर कधी दुसऱ्या गोष्टीत गुंतलेलं असत अशा मनाला नियंत्रणात आणायचं काम आपलं आहे जशी एखादी आई आपल्या मुलाला सांभाळते त्याला वाईट गोष्टींपासून दूर करते आणि चांगल्या उत्तमाच्या गोष्टी शिकवते तसच या चंचल मनाला समर्थ म्हणतात की हे माझ्या सज्जन ईश्वराची प्राप्ती लगेच होते या समाजामध्ये जे काही निंदनीय असेल वाईट असेल विषय असतील विकार असतील ते सर्व तू सोडून दे आणि जे काही वंदनीय आहे पूजनीय आहे त्याला तू आपलेसे कर तरच व्याप ताप संसार यातून आपली सुटका होईल आणि आपल्याला मुक्ती मिळेल या समाजामध्ये जी निंद्य कर्मे मांडली आहेत ती तू सोडून दे आणि समाजाने जे चांगली कर्मे मांडली आहेत ती तू मनापासून कर थोडक्यात या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात की हे सज्जन मना नेहमी भक्ती मार्गाने गेले म्हणजे साहजिकच आपल्याला परमेश्वर पावतो तेव्हा लोकांकडून ज्याची ज्याची निंदा होईल असे सर्व काही सोडून द्यावे आणि लोकांना जे जे वंदनीय आहे ते सर्व भक्तिभावाने करावे जय सद्गुरु